बऱ्याचदा आपल्या वाचनात काही पूर्ण वाक्यांची किंवा मोठ्या शब्दांची संक्षिप्त रूपे येतात. या शब्दांचा अर्थ आपल्याला ठाऊक नसतो. असाच एक वर्तमानपत्रात साखरेच्या भावासंबंधी येणारा शब्द म्हणजे FRP. या FRP चा अर्थ काय असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. तेव्हा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. साखर कारखान्यांद्वारे गाळपासाठी ज्यांनी उसाचा पुरवठा केलाय त्यांना देण्यात येणारा योग्य आणि फायदेशीर भाव म्हणजे FRP, म्हणजेच फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस. साखर नियंत्रण आदेश 1966 खंड 3 मधील तरतुदीनुसार सन 2009 पूर्वी साखरेच्या प्रत्येक हंगामासाठी उसाचा सावेदिक किमान भाव म्हणजेच SMP केंद्र शासनाकडून निर्धारित करण्यात येत होता. FRP निश्चित करताना या काही घटकांचा विचार केला जातो. पर्यायी पिकापासून उत्पादकांना परतावा आणि कृषी मालाच्या किमतीचा सर्वसाधारण कल. ग्राहकांना योग्य भावात साखरेची उपलब्धता. उसापासून बनवण्यात आलेल्या साखरेच्या ऊस उत्पादकांद्वारे विक्रीची किंमत. उसापासून साखरेची पुनर्प्राप्ती. ऊस उत्पादने जसे की काकवी, उसाची चिपाडे, गाळ म्हणजेच प्रेसमड याच्या विक्रीपासूनचे उत्पन्न. आता पाहूयात कसं निश्चित होतं FRP आणि कोण निश्चित करतं. उसाचा एकूण उत्पादन खर्च आणि त्यावरील साधारण 15% नफा गृहीत धरून FRP ठरवला जातो. साखर उत्पादनासाठी आणि तो विकत घेण्यासाठी प्रत्येक हंगाम असतो. त्या हंगामासाठी 2009 पूर्वी ऊस दर नियंत्रण कायदा 1996 खंड 3 मधील तरतुदीनुसार केंद्र सरकार उसाची किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस निश्चित करत असते. नंतर सरकारने 22 ऑक्टोबर 2009 रोजी ऊस दर नियंत्रण कायद्यात फेरबदल केले. या कायद्यात ऊस उत्पादकांचा खर्च लक्षात घेण्यात आला. त्यांना प्रत्येक हंगामासाठी माफक नफा मिळण्याची तरतूद करण्यात आली. त्यानुसार 1 ऑक्टोबर 2009 पासून साखरेच्या हंगामांचा योग्य आणि फायदेशीर भाव म्हणजेच FRP निश्चित करण्याचा अधिकार केंद्र शासनास आहे. विविध राज्य सरकारे आणि साखर उद्योग आणि ऊस उत्पादकांचे संघ यांच्याशी विचार विनिमय करून कृषी खर्च आणि मूल्य आयोगाच्या म्हणजेच कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस म्हणजे CACP शिफारशींच्या आधारावर किमान रास्त आणि किफायतशीर भाव म्हणजेच FRP निश्चित केले जातात. याचाच अर्थ साखर कारखाने कायद्याने FRP पेक्षा कमी दर देऊ शकत नाहीत. पण FRP पेक्षा जास्त दर द्यायचा असल्यास राज्य सरकार किंवा साखर कारखाने अशी तरतूद करू शकतात. आता जाणून घेऊ FRP आणि SAP यातला फरक काय. FRP सर्व शेतकऱ्यांना लागू होत नाही. अनेक मोठी ऊस उत्पादक राज्ये स्वतःच उसाचा दर ठरवतात. याला राज्य सल्लागार किंमत म्हणजे स्टेट अडवाइस प्राइस म्हणजे SAP म्हणतात. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा यांच्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी SAP ठरवतात. साधारणपणे SAP केंद्र सरकारच्या FRP पेक्षा जास्त असतो. आता पाहूयात MSP आणि FRP यातला फरक काय. MSP ठरवत असताना सरकार कोणत्याही घटकाचा विचार न करता तो ठरवत असते. पण FRP ठरवताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणारा खर्च लक्षात घेतला जातो आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना काही प्रमाणात नफा मिळवून देण्याची तरतूद केली जाते. तर आजच्या या भागात एवढंच. या विषयावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.